सलग अडीच तास आम्ही या बैठकीत होतो। माननीय गृहमंत्री अमित शाहजींनी संपूर्ण येणाऱ्या मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्या संदर्भातला इतिवृत्त हा आम्हा सगळ्यांकडून त्या ठिकाणी घेतला आणि स्वाभाविकता मुंबईतला भारतीय जनता पक्षाचं संघटन आगामी कार्यक्रम या विषयावर चंद्रशेखर बावनकुळेजी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मार्गदर्शन केलं। एकंदरीतच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातील शिवसेना आरपीए आणि मित्रपक्ष यांच्या एकजुटीने मुंबईचा महापौर भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा बनावा यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सात कलमी कार्यक्रमाची योजना आणि ज्यातून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वॉर्ड प्रत्येक विभाग याला डोळ्यासमोर ठेवून पूर्ण आक्रमकरित्या भारतीय जनता पार्टी करणाऱ्या कार्यक्रमांची योजना आणि नियोजन झालं। आम्हाला विश्वास आहे मुंबईकरांची सेवा करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेजींची शिवसेना आणि महायुती याला नक्की मिळेल आणि जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे। मुंबई मनपाबरोबर मिशन 45 देखील काही या बैठकीमध्ये विषय आलेला होता। मुंबईची बैठक स्वाभाविकता मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होती। एकंदरीत लोकसभेच्या निवडणुका आणि अन्य विषय या विषयावरची स्पष्टता प्रदेशाध्यक्षच देऊ शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील महाराष्ट्राला आहे, मला या विषयातली माहिती नाही। कदाचित उद्या सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची या विषयावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे। उत्तर प्रदेश मध्ये दोन मुंत यांना मेडिकल साठी नेण्यानंतर गोळीबार झालेला आहे। मला वाटतं राष्ट्रीय प्रवक्ते याच्यावर प्रतिक्रिया देतील, पण गुंड जर मेले असतील तर त्याच्यावर हाय तोबा करण्यासारखं काही आहे असं आम्हाला वाटत नाही। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सही। CEN News देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।